भारत आणि ब्राझील यांचा स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसाय न्याय योगदान पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी ब्राझील आणि भारत यांची विभाजित वर्तुळ आपल्याला अभ्यासावे लागेल. त्यानुसार भारत ब्राझील यांची तुलना करता ब्राझीलमध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीय क्षेत्राचे योगदान जास्त आहे, तर भारत ब्राझील याची तुलना करता ब्राझीलच्या तुलनेत भारतात प्राथमिक क्षेत्रात स्थूल आंतरदेशीय उत्पादनात योगदान जास्त आहे. त्याची तुलना करता ब्राझीलच्या तुलनेत भारताचे द्वितीय क्षेत्रातील स्थूल आंतरदेशीय उत्पादन किंचित कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपण व्यवस्था कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी यांचा अभ्यास करूया. हे दोन विभाजित वर्तुळ यांचा अभ्यास करताना आपल्या असे लक्षात येईल की भारत व ब्राझीलमध्ये सर्वाधिक लोकसंख्या तृतीय व्यवसायात गुंतलेली आहे, तर भारतात प्राथमिक व्यवसायात सर्वाधिक लोकसंख्या आहे. ब्राझीलमध्ये तृतीय व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित नाही. त्याचे कारण म्हणजे भारतातील 48% पेक्षा जास्त लोक शेती करतात, तर ब्राझीलमध्ये ही टक्केवारी केवळ 10% दिसते. विद्यार्थी मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त आहे. ब्राझील हा देश जगात खाणकाम, शेती, वस्तू निर्माण यात अग्रेसर आहे. या देशात सेवा व्यवसाय मोठ्या प्रमाणात दिसतात. भारतात सेवा व्यवसाय वाढत असले तरी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था संमिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्था विकसनशील स्वरूपाची आहे. अमेरिकेच्या तुलनेत दोन्ही देशाचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न खूप कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील दरडोई उत्पन्नाचा आपण आता अभ्यास करूया. त्यासाठी हा आलेख आपण पाहूया. 1960 ते 2016 या कालावधीमध्ये भारत, ब्राझील व अमेरिका यांचे दरडोई उत्पन्न दिलेले आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे. या देशातील लोकसंख्या भारतापेक्षा साक्षर आहे. अनेक प्रकारचे स्वामित्व हक्क, आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकी बळ यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील व भारताच्या खूप पुढे आहे. भारत व ब्राझील हे देश विकसनशील आहे. राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरी भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे.